18 नोव्हेंबर 1962 हा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. या दिवशी भारतीय सैनिकांनी रेजांगला येथे शौर्यगाथा लिहिली. या ऐतिहासिक घटनेला 59 वर्ष पूर्ण झाले. अहिरवालच्या वीर पुत्रांनी लेह लडाखच्या अतिदुर्गम पर्वतीय बर्फाळ प्रदेशात जो इतिहास लिहिला तो आजही युवकांच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण करतो. मेजर सैतान सिंह हे नाव इतिहासात अजरामर झाले. 18 नोव्हेंबरला चुशूल भागातल्या रेजांगला या पोस्टच्या रक्षणासाठी झालेली लढाई ही भारतीय लष्करी जवानांच्या सामर्थ्याचं खरोखर मूर्तिमंत उदाहरण. या लढाईत मेजर सैतान सिंह आणि त्यांच्या 120 जवानांनी पराक्रमाचं अत्युच्च उदाहरण जगासमोर ठेवलं. मेजर सैतान सिंह यांचा जन्म 1 डिसेंबर 1924 रोजी जोधपूर येथे झाला. वडील हेम सिंह भारतीय लष्करात लेफ्टनंट कर्नल होते. आपले शिक्षण पूर्ण करून 1 ऑगस्ट 1949 रोजी भारतीय लष्करात मेजर सैतान सिंह दाखल झाले. रेजांगलावर काय घडलं नेमकं, काय हा इतिहास, याविषयी माहिती पाहणार आहोत. रेजांगला पोस्टवर 13 कुमाऊ या बटालियनची 120 जवानांची चार्ली कंपनी तैनात होती. या बटालियनचं नेतृत्व करत होते मेजर सैतान सिंह. अतिशय शूर, निधड्या छातीचा आणि कोणतेही आव्हान लिलया पेलणारे असे प्रचंड शक्तिशाली अधिकारी म्हणजे सैतान सिंह. 18 नोव्हेंबर 1962 या दिवशी रात्री 3 वाजता कडाक्याची थंडी, अंधार आणि बर्फवृष्टी सुरू असताना चिनीस लष्कराने ह्या पोस्टवर हल्ला केला. तब्बल 2000 चिनी सैनिक अत्याधुनिक हत्यारांसह या पोस्टवर चालून आले. चिनी सैनिकांकडे स्वयंचलित बंदुका होत्या, तर पोस्टवर असलेल्या अवघ्या 120 सैनिकांकडे होत्या एक एक गोळी फायर करणाऱ्या जुन्याट बंदुका. भारतीय चौकीवर रसद पुरवठा होऊ नये म्हणून यासाठी चिनी तोफखाना रात्रीच्या अंधारात अक्षरशः आग ओकत होता. हेडक्वार्टरकडून आदेश होता की चौकी सोडून मागे येण्याचा पर्याय खुला आहे. मात्र सैतान सिंह यांना माघार मान्य नव्हती. त्यांनी आपल्या जवानांचं मत जाणून घेतलं आणि 13 कुमाऊंच्या जवानांनी एकमुखाने पोस्टवर टिकून राहण्याचा आणि पोस्ट लढवण्याचा निर्धार केला. मेजर सैतान सिंह यांनी आपल्या कंपनीला आदेश दिले की कोणत्याही परिस्थितीत एकही गोळी वाया घालू नका. प्रत्येक गोळीने एक चिनी सैनिकांचा मृत्यू झालाच पाहिजे. तोफखान्याच्या माऱ्याच्या कवचाखाली चिनी सैन्य पुढे सरकत होतं. 120 भारतीयांच्या प्रत्येक गोळीने चिनी सैनिक ठार मारायला आता सुरुवात केली. तब्बल 5 तास युद्ध झालं. आपल्या गोळ्या संपल्यावर शत्रूच्या बंदुका खेचून त्याने कंठस्नान घालायला सुरुवात केली. दारुगोळा संपला तेव्हा शत्रूंशी कुस्ती खेळून आपटून मारायला सुरुवात केली. रक्ताचा अखेरचा थेंब शिल्लक असेपर्यंत चीनला भारतीय भूमीवर पाऊलही ठेवू देणार नाही असा निश्चयच भारतीय जवानांनी केला होता. या युद्धात 120 पैकी 114 भारतीय जवानांना हौतात्म्य आलं. 5 जवानांना युद्धबंदी म्हणून पकडले. मेजर सैतान सिंह यांनी पराक्रमाची शर्त करत या लढाईत वीरमरण पत्करलं. चीनच्या नोंदीनुसार त्या दिवशी चीनचे 1836 सैनिक मारले गेले. 3 महिन्यानंतर या पोस्टवर गेलेल्या भारताच्या दुसऱ्या तुकडीला आपल्या वीरांचे शव सुरक्षित सापडले. जीव गेला तरी सर्व वीरांची बोटं बंदुकीच्या ट्रिगरवरच होती. मेजर सैतान सिंह यांचे शव खुद्द चीनी सैनिकांनी एका ब्लँकेटमध्ये लपेटले होते. परत जाणाऱ्या चीनी सैनिकांनी मेजर सैतान सिंह यांना सलामी दिली होती. आज रेजांगला ही पोस्ट भारताच्या ताब्यात आहे.
मेजर शैतान सिंह आणि त्यांच्या 120 शूरवीरांच्या हौतात्म्याने ही भूमी पावन झाली आहे. त्यांच्या या अतुलनीय शौर्याबद्दल भारत सरकारने मेजर शैतान सिंह यांना मरणोपरांत देशाचा सर्वोच्च पुरस्कार परमवीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आलं.